इव्हेंटला भेटलो त्या इव्हेंट विषयी बोलूया. ते म्हणजे टाइमपास 1 ची सॉंग्स. अजूनही आम्ही त्या गाण्यांवर नाचतोय, अजूनही त्या गाण्यांच्या प्रेमात आहे आणि अजूनही त्या गाण्यांवर रडतो देखील ते ऐकून. तर टाइमपास 2 च्या गाण्यांबद्दल काय सांगशील? सॉंग्स बद्दल सांगायचं झालं तर टाइमपास 2 च्या स्पेशली, कारण टाइमपासची गाणी एवढी गाजली आहेत की घराघरापर्यंत पोहोचली आहेत आणि मला वाटतं कुठली आजी किंवा मग आजोबा यांच्या तोंडातही ती बसलेली आहेत. सो त्याच्यामुळे टाइमपास 2 ची गाणी करताना किंवा मग काही करताना चिनार दादा महेश दादाला खूप प्रेशर आलं असेल असं मला वाटतं, आणि त्याच्यामुळे त्या प्रेशरमध्ये मला वाटतं टाइमपास 2 ची गाणी अजून खूप चांगली, जास्त चांगली झाली आहेत टाइमपासपेक्षा. आणि मग त्यातलं वाऊ वाऊ गाणं असेल किंवा मग पराजू गाणं असेल किंवा मग त्यातलं ही पोळी साजूक तुपातली, हे त्यांनी वेगळं वर्जन करून वेगळे शब्द घालून त्यांनी एक प्रेझेंट केलं. सो ते इंटरेस्टिंग आहे, तेही ऐकायला मजा येते. आणि मला सांगायला आवडेल की मी जसं म्हटलं की आजोबा आजी सगळे गातात, तर मी आता काही दिवसांपूर्वी वाऊ वाऊ गाणं हे फेमस झालं माझ्या यूट्यूबवर, त्याला बरेच लाईक्स आहेत वगैरे वगैरे, पण माझी आईसुद्धा किचनमध्ये ते गाणं गात होते वाऊ वाऊ पोळ्या करताना. मी म्हटलं की अरे काय गातेस तू वाऊ वाऊ, काय सिच्युएशनचं काय? अरे नाही, तुझं ते गाणं आलं आहे ना टाइमपास 2 चं, ते बघितलं मी आत्ता TV वर. सो मी ते बघून आता एन्जॉय करते, मी गाते. म्हटलं बरं बरं, गा गा गा. म्हणजे वाऊ वाऊ किचनमध्ये गेले. तू स्वतः उत्तम गायिका आहे आणि टाइमपास 2 मध्ये देखील तुझं सॉन्ग असेलच, त्याविषयी काय सांगशील? मी टाइमपासबद्दल आधी सांगेन की टाइमपासनी गायिका म्हणून मला पुन्हा लोकांपुढे आणलं. एक ना एक कुठलाही म्हणजे गायकाला ना आपल्या रियाजा बाबतीत किंवा आपल्या गाण्याच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर असतो, आणि अशा वेळेला त्या गायकाला जेव्हा कोणी विचारतं हां तू आता अभिनय करायला लागली सोडलंस का, मग गाणं नाही गात का, आता इतका त्रास व्हायचा. पण आय एम सो थँकफुल टू रवीजी की आता हे वाक्य मला वेळ लागल्यामुळे ऐकायला येत नाही कुठे, आणि उलट चांगल्या प्रतिक्रिया आहेत. आणि जसं गायिका म्हणून मी टाइमपासमुळे पुढे आले, तसंच टाइमपास 2 मध्ये सुद्धा पुन्हा एकदा मला गायला मिळालं आणि इतकं सुंदर कॉम्पोजिशन सुन्या सुन्या हे गाणं मला गायला मिळालं. मी आणि आदर्श शिंदे आम्ही हे गाणं गायलो आहे. आणि प्रत्येक गाण्याचा जॉनर ह्या अल्बममध्ये अल्बम म्हणून जर बघितलं तर वेगळा आहे. आणि मला असं वाटतं की हे खूप कठीण असतं आणि ते सहज जमलं आहे चिनारदा महेशदा दादाला. आणि एक गायिका म्हणून मला असं वाटतं की नशिबात चांगली कॉम्पोजिशन प्रत्येकाच्या लिहिलेली असते, चांगली कॉम्पोजिशन, आणि ती माझ्या नशिबात होती. सो मला या गोष्टीचा आनंद आहे की एक चांगलं कॉम्पोजिशन मला गायला मिळालं. टाइमपास 1 ला जसं आम्ही सर्वांनी भरभरून प्रेम केलेलं, तसं टाइमपास 2 लाही करूच. आणि थँक्यू सो मच जे तुम्ही आमच्याशी एवढ्या छान गप्पा मारल्या. थँक्यू, थँक्यू. नमस्कार, मी केतकी माटेगावकर, तुम्ही पाहत आहात ओनली मी मराठी एंटरटेनमेंट.